आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पीच्या प्रथम एन पदांच्या बेजेवर आधारित काही उदाहरणे पाहिली या व्हिडिओमध्ये आपण साधारणतः अशी उदाहरणे सोडवताना काय चुका होतात ते पाहू एका एपीचे पाचवे पद ऋण नऊ तर पंधरावे पद ऋण एकोणपन्नास आहे तर या एपीच्या पहिल्या एकवीस पदांची बेरीज काय असेल प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि नंतर आपल्या उत्तराशी जुळवा प्रश्नामध्ये आपल्याला एपीचे पाचवे आणि पंधरावे पद दिले आहे आणि याच एपीच्या आधी एकवीस पदांची बेरीज विचारली आहे तुम्ही सांगू शकाल आपल्याला काय करावे लागेल बेरीज जाणून घेण्यासाठी आपल्याला एपीच्या प्रथम पदाची ए व सामान्य फरक डी ची आवश्यकता आहे जर आपण पाचवे पद म्हणजे ए पाच तसेच पंधरावे पद म्हणजे ए पंधराला अशा प्रकारे लिहिले तर आपल्याला समीकरण एक व दोन मिळते समीकरण दोन मधून समीकरण एक घालवले असता आपल्याला डी बरोबर ऋण चार मिळतो डी चे मूल्य समीकरण एक मध्ये ठेवून समीकरण सोडवले असता ए बरोबर ही किंमत मिळते या एपीच्या प्रथम पदांची बेरीज शोधायची आहे या जागी एन बरोबर एकवीस आहे ए डी आणि एन हे मूल्य एपी मानून सूत्राच्या पहिल्या एन पदाच्या रूपात ठेवा आपल्याला सहाशे मिळते तर पर्याय एक बरोबर उत्तर आहे आपण दुसरा पर्याय निवडला असल्यास हा एक चांगला प्रयत्न आहे पण उत्तर चुकीचं आहे कारण आपण ए पीच्या एनव्या पदाच्या चुकीच्या सूत्राच्या आधारावर पाचव्या आणि पंधराव्या पदाची चुकीची समीकरणे बनवली आहेत आणि पहिल्या पदाचे ए मूल्य चुकीचे जाणून घेऊन पुढे निराकरण केले या अनुक्रमात पुढे जाताना बेर्जेच्या सूत्रातही चुकीचे मानून सोडवले ज्यामुळे आपले उत्तर चुकीचे आले जर आपण पर्याय तीन निवडला असेल तर हा चांगला प्रयत्न आहे परंतु याचे देखील उत्तर चुकीचे आहे कसे ते जाणून घेऊया आपण सममूल्य शोधण्यासाठी सर्व मूल्य योग्य केली आणि हे सूत्र निवडले या सूत्रामधील मूल्य बदलताना आपण ए एन च्या जागी ए पंधराचे चे मूल्य ठेवले आणि पुढील निराकरण केले आहे आपण विसरलात की आपल्याला एकूण एकवीस पदांची बेरीज शोधायची आहे म्हणून ए एनच्या जागी पंधरा नाही तर ए एकवीस हे मूल्य ठेवायचे होते ज्यामुळे उत्तर चुकले आम्ही आशा करतो की तुम्हाला हे समजले असेल की पहिलाच पर्याय बरोबर का आहे आणि बाकीचे पर्याय चुकीचे का आहेत शिक्षक अशा प्रकारच्या उदाहरणांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या समस्येचे परीक्षण करू शकतात